नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण प्राण्यांची शास्त्रीय नावे पाहणार आहोत याआधी मी एक व्हिडिओ बनवला होता जे वृक्ष आहेत झाडे आहेत त्यांची शास्त्रीय नावं तर त्याखाली खूप जणांनी कमेंट केल्या की के तुम्ही प्राण्यांची शास्त्रीय नावे यावरसुद्धा व्हिडिओ बनवा त्यामुळे जे महत्त्वाचे प्राणी आहेत आणि एक्झाममध्ये यावर प्रश्न आलेले आहेत की त्यांची सायंटिफिक नेम म्हणजे शास्त्रीय नावे काय आहेत ते विचारलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न किंवा महत्त्वाचे प्राण्यांचे शास्त्रीय नावे पाहूया कॉमनली पहिला जो आहे तो आहे कुत्रा याचं जे सायंटिफिक नेम नेम आहे शास्त्रीय नाव आहे कॅनिस ल्युपस फॅमिलियरिस हे कुत्र्याचं शास्त्रीय नाव आहे लक्षात ठेवायचं महत्त्वाचं आहे पुढचं आहे उंट कॅमेलस ड्रॉमेडेरियस ठीक आहे उंटाचं शास्त्रीय नाव आहे लक्षात ठेवायचं अतिशय महत्त्वाचं आहे गाय याचं खूपदा विचारलेलं आहे हा प्रश्न गायीचं शास्त्रीय नाव काय आहे झामध्ये विचारलेलं आहे पोलीस भरतीला सुद्धा हा प्रश्न खूपदा विचारलेला आहे बॉस इंडिकस हे गायीचं शास्त्रीय नाव आहे त्यानंतर वाघ वाघाचं नाव आहे पॅन्थेरा टेग्रेस ठीक आहे पॅन्थेरा टेग्रिस किंवा टायग्रेस हे वाघाचं शास्त्रीय नाव आहे यानंतर पुढील जो प्राणी आहे तो आहे बेडू हे सुद्धा विचारलेलं आहे ठीक आहे येणार ज्या टेस्ट सिरीज असतील त्या जुने जे क्वेश्चन पेपर आहेत जुने क्वेश्चन पेपर एक्झामचे आहेत कंबाईनचे असतील किंवा पोलीस भरतीचे असतील किंवा अदर ज्या एक्झाम झालेले आहेत त्याचे क्वेश्चन ज्यावेळेस मी घेईन त्याचे टेस्ट ज्यावेळेस तुम्हाला घेईन त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे क्वेश्चन त्यामध्ये आलेले आहेत ठीक आहे राणा टेगरिना हे बेडकाचं शास्त्रीय नाव आहे नेक्स्ट आहे मांजर मांजराचं नाव आहे फेलिस कॅटस पुढचा आहे गेंडा रायनोसिरस युनिकॉर्निस ठीक आहे गेंड्याचं नाव तुम्ही कशावरून लक्षात ठेवू शकता रायनोसिरस त्याला इंग्लिशमध्ये सुद्धा म्हणलं जातं ठीक आहे कॉमन नेम इंग्लिशमध्ये रायनोसिरसच आहे आणि युनि युनी म्हणजे एक आणि कॉर्न म्हणजे शिंग ठीक आहे युनिकॉर्निस यावर सुद्धा तुम्ही गेंड्याचं शास्त्रीय नाव लक्षात ठेवू शकता उंदीर माऊस याचा एकदम सोपा आहे रॅटस रॅटस ठीक आहे जिनस स्पेसिस एकच आहे रॅटस रॅटस कोबरा याचं नाजा नाजा किंवा नागा नागा असंही काही जण म्हणतात लक्षात ठेवायचं पोपट ठीक आहे पिस्टॅक्युला क्रॅमेरी हे नाव लक्षात ठेवायचं आहे सायंटिफिक थोडेसे अवघड आहेत म्हणजे आपल्या परिचयाचे नसतात त्यामुळे थोडंसं लक्षात राहत नाही पण सतत याचं रिव्हिजन जर केलं तर सोपे आहेत लक्षात राहतात गहारीचं क्लँगा हे शास्त्रीय नाव आहे जे कॉमन पक्षी पण यामध्ये समाविष्ट केलेले आहेत ठीक आहे जर पक्ष्यांचा जर वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता यानंतर गांडूळ महत्त्वाचं आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं ठीक ल्युंब्रिकस टेरेस टेरेस हे याचं शास्त्रीय नाव आहे गांडुळाला मानवाचा मित्रसुद्धा म्हटलं जातं यानंतर झुरळ याचं थेरिया पेटी वेरनिया ठीक आहे थेरिया पेटी वेरियना ठीक आहे काही जे शब्दांचे उच्चार आहेत ते माझे चुकीचे असू शकतात ठीक आहे मोस्ट ऑफ सगळे बरोबरच आहेत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तरीसुद्धा जर तुम्हाला काही चूक वाटत असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा लगेच मुंगी अँड इंग्लिशमध्ये कॉमन नेम आहे अँड आणि आपल्या बोलीभाषेमध्ये मुंगी याचं शास्त्रीय नाव तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हॅरपेंक है, गॅ थोस सॅल्टॅटोर ठीक आहे टोर यानंतर घुबड याचं इंग्लिशमधील कॉमन नेम आहे आऊल या इंग्लिशमधील कॉमन नेम तुम्हाला सांगतो बुबो बँकेलेन्सिस याचं शास्त्रीय नाव आहे यामध्ये काही जे प्राणी आहेत त्यांचे जिनस सेम असेल स्पेसिज वेगळी असेल त्यावेळेस नाव वेगळी येतात पण ही जे प्राणी किंवा पक्षीची नावं घेतलेली आहेत ते आशिया खंडामधील जे आहे त्यावर आपल्याला विचारणार आहे तर ते नावं इथे घेतलेली आहेत हत्तीचं एलिफस मॅक्सिमस इंडिगस हे शास्त्रीय नाव आहे यानंतर सिंह पॅन्थेरा लिवो हे शास्त्रीय नाव आहे पुढचं आहे मगर मगरीचे शास्त्रीय नाव आहे क्रोकोडायलस ट्रीस यानंतर देवमासा देवमासेच आहे बॅलेनटोरा मस्क्युलस बॅलमटेरा मस्क्युलस हे नाव आहे देवमाशाचं पुढचं आहे डॉल्फिन डॉल्फिनचं नाव प्लॅटनिस्टा टिका हे नाव आहे डॉल्फिनचं हे जो आहे तो भारतात आढळणारा डॉल्फिन आहे त्याचं शास्त्रीय नाव आहे लक्षात ठेवायचे यानंतर नेक्स्ट आहे घोडा इकोस कॅबॅलस हे शास्त्रीय नाव आहे घोड्याचं यानंतर गाढव इकोस एसिनस घोडा आणि गाढव यामध्ये जिनस सेम आहे स्पेसीज वेगळे आहे फॅमिली त्यांची सेम आहे बिबट्याचं पॅन्थेरा पारडस हे बिबट्याचं शास्त्रीय नाव आहे लास्ट बस्ट लास्ट आहे कासम जिओ चिलोन इलेंगस हे कासो शास्त्रीय नाव आहे तर हे प्राण्यांची शास्त्रीय नावं आपण इथं पाहिलेली आहे ठीक आहे यामध्ये काही डाउट असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पक्ष्यांची जर शास्त्रीय नावे तुम्हाला सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगा त्यावर सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवेन चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा